बॉलर था बॅट्समन रन आउट झाला होता आरोकर आणि तर एक रन ते मी सांगतो ना ते मी सांगतो बाजलो बस हॅलो सर कोणा सामना काय बोलतो मला एकदम पण मी तुला सांगतो ना पाठोपाठ मी चार ओव्हरचा सामना आहे का सामने हॅलो आत्ता होणारा सामना हा चार ओव्हरचा असेल यापुढील होणारे सामने हे सगळे चार षटकाचे असेल आलेल्या संघाने आपली नोंद घ्यावी यापुढे होणारे सामने हे चार षटकाचे होतील आत्ता होणारा सामना जुवेल संघाला विनंती करतो आपले बॅट्समन लवकरात लवकर पाठवा आपल्याकडे वेळेचं बंधन आहे सामना हा चार षटकाचा असेल म्हणजे तुम्हाला 20 मिनिटात सामना प्रत्येक इनिंगचा संपवायचा आहे सामना हा चार षटकाचा होईल स्ट्राईकला योगेश बोराडे आणि नॉन स्ट्राईकला प्रमोद पाणी लेक अंपायर कडे लेक अंपायर बदलापूर ग्रामीण क्रिकेटचे अध्यक्ष बालेमामा म्हात्रे इथं उपस्थित झालेले आहेत स्वर्गीय भगवान रोडू घोरपडे स्मृती चषक 2019 तसेच संतोष म्हात्रे पण त्यांना आम्ही बोलतो बालेमामा त्यांचं कमिटीकडून हार्दिक स्वागत लेक अंपायर कडे आपले मेन अंपायर जर आमचे जे आता महेश गेलेले आहे त्यांना तुम्ही सगळं सांगा कारण आमचे लेग अंपायर थोडा लंच ब्रेक साठी गेलेले आहे 10 मिनिटांसाठी लवकरात लवकर ते मैदानात उपस्थित होतील सामना फक्त चार ओव्हरचा असेल दोन्ही संघांची नोंद घ्यावी पहिलं षटक घेऊन येत आहे बादल सामना चार ओव्हरचा होईल पहिलं षटक राईट टर्म द विकेट लेट्स प्ले सामना चालू झालेला आहे पहिल्या षटकातला पहिला बॉल कुठले रिक्स न घेता पहिल्या बॉल मध्ये एक रन घेतलेला आणि आपल्या आपल्या एक धाव घेतलेली आणि आपलं खातं खोललेलं आहे अकाउंट ओपन झालेलं आहे कव्हरच्या दिशेने बॉल गेलेला धावसंख्येत एक नि वाढ होते धावसंख्या झाली दोन बरोबर आहे धावसंख्या झाली दोन कारण पहिलं षटक आहे कोणताही बॅट्समॅन रिक्स घेणार नाही कारण सामना चार ओव्हरचा आहे तिसरा बॉल पहिल्या षटकातला चांगलाच फटका मारण्याचा प्रयत्न पण प्रयत्न सफल गेलेला आहे लॉगॉनच्या दिशेने बॉल गेला आणि पहिला चौकार चेंडू फरार झालेला आहे बॉन्ड्रीच्या दिशेने धावसंख्या चार ने वाढेल धावसंख्या झाली सहा जोवलीपाडा संघाचा योगेश याने दोन बॉल मध्ये धावसंख्या केली पाच
चौथा बॉल घेऊन येतोय. पुन्हा एकदा तो शॉट मारण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न बघू सफल होते काय, मला वाटतं सफल होईल तो प्रयत्न. पुन्हा एकदा चौकार, चौकारच्या दिशेने धावसंख्या चार ने वाढत आहे, धावसंख्या झाली दहा. योगेश या बॅट्समॅनने आतापर्यंत दोन चौकार मारलेले आहेत, त्याच्या दोन चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती दहा. पहिल्या षटकातला पाचवा बॉल टू टू गो. पुन्हा आता तो शॉट मारण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न यावेळेस असफल झालेला आहे. पण पंचांचा निर्णय बघू आपण काय होतं, लेग बॅच होतं का, एक रन होत आहे, एक रन. धन्यवाद पंच, पंच धावसंख्या देखील वाढ. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला, पण धावसंख्या वाढतच आहे कारण धावसंख्या झाली अकरा. पहिला ओव्हरचा शेवटचा बॉल रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न, प्रयत्न मला ते बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलं नाही. षटकार चेंडू भरार झालेला आहे, षटकारच्या दिशेने धावसंख्या सहा ने वाढते, धावसंख्या सतरा. अशा तऱ्हेने पहिले षटक संपतात. बादल मला त्या पहिल्या ओव्हरमध्ये खूप महागडा ठरलाय खरवाई संघासाठी. बादल हा बॉलर थोडासा महागडा ठरलाय कारण पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या झाली सतरा. अजून येणाऱ्या तीन षटकामध्ये बरंच काही घडायचं आहे आणि बरंच काही बिघडायचं आहे, ते आपल्याला थोड्याच वेळात माहिती होईल. आता बघू दुसरा षटक, जो बॉलर आहे दुसरा षटक घेऊन येत आहे गणेश. बघू आता आपल्या संघासाठी काय करतोय कारण पहिला संघ पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या झाली सतरा. त्याच्या बॉलिंगच्या रूपाने जर त्याने कमबॅक केलं तर कर्वे या संघ कुठेतरी फ्रंटफुटला येईल, नाहीतर मला वाटतंय गणेशच्या रूपाने कमबॅक करतोय तो पहिलाच बॉल. बॅट्समॅन पण तो शॉट मारण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न त्याचा सबल झालेला आहे कारण प्रत्येक बॉल तसा येणार नाही. मी बॅट्समॅनला विनंती करतो, चांगला बॉल असेल तर त्याचा सन्मान करा आणि खराब बॉल असेल तर त्याचा असन्मान करा. पुन्हा एकदा स्ट्रेट शॉट मारण्याचा प्रयत्न, पण बाउंड्री लाईनच्या दिशेने प्लेअर उभा आहे. धावसंख्येत एक ने वाढ, गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झाली अठरा. दोन बॉल झालेले आहेत दुसऱ्या षटकातले. पुन्हा एकदा तो षट मारण्याचा प्रयत्न, मला वाटतं हा पहिल्या इनिंगचा पहिला षटकार, दुसरा षटकार आहे, सॉरी पहिल्या इनिंगचा दुसरा षटकार. धावसंख्या सहा ने वाढ, धावसंख्या आली चोवीस. प्रमोदचा हा हे सामने तुम्ही आपल्या लाईव्ह युट्यूबवर सुद्धा बघू शकता. स्वर्गीय भगवान रोडू घोरपडे स्मृती चषक 2019 हे पण षटक महागड टोरस ठरते खरवेग या संघाचे कारण पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली होती सतरा. आता दुसऱ्या षटकामध्ये लॉगांच्या दिशेने बॉल जाण्याचा प्रयत्न, प्रयत्न सफल गेलेला, पण धावसंख्येत फक्त एकनेच वाढ होईल. धावसंख्या झाली पंचवीस. अजून शेवटचे दोन बॉल बाकी, ठीक आहे. चार बॉल मध्ये धावसंख्या दिली त्यांनी आतापर्यंत आठ दिली. पंचांचा निर्णय बघू काय होतं, वाईड बॉल, पंचांचा निर्णय अवांतर. धावसंख्येत एक ने वाढ होईल, धावसंख्या झाली सव्वीस. थोडासा हा पण गणेश बॉलर थोडासा महागडा ठरतोय कारण धावसंख्या झाली सव्वीस. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली होती सतरा आणि ह्या ओव्हर मध्ये आतापर्यंत धावसंख्या आली नऊ. अजून शेवटचे दोन बॉल बाकी आहेत दुसऱ्या षटकातले. पु
पुन्हा हा पिच बॉल मारण्याचा प्रयत्न, बॅट्समन प्रयत्न सफल गेलेला आहे, पण चेंडू झेलबत होत आहे, मला वाटतंय त्याच्या खेळीचा अंत होतोय, योगेश याचा खेळीचा अंत होतोय. ठीक आहे, सहा बॉल मध्ये धावसंख्या त्यांनी 11 गेले, आपल्या संघासाठी त्यांनी बरंच काही केलंय, 100-200 स्ट्राईक रेट नेतो, बॅक टू पॉवलिन होत आहे, पण आतापर्यंत फक्त एकच गडी बाद झाला, अजून त्याचे 10 दुरंधर प्लेअर बाकी आहेत. विनंती करतो बॅट्समॅनला लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. थोडस कमबॅक दिसतोय गणेशच्या रूपाने, आतापर्यंत त्यांनी फक्त धावसंख्या 8 दिलेली आहे, सॉरी 9 दिलेली, आतापर्यंत शेवटचा बॉल शेवटचा बॉल होता सणत घरात, धावसंख्या 2 वाढ, गुड रनिंग बिटवीन द विकेट, थोडीशी गच्चा क्षेत्ररक्षण दिसतंय ऑफ ड्रॉयला, धावसंख्या 2 वाढ होते, साधारण दुसरं षटक संपतात, धावसंख्या झाली 28, एक गडी बाद. हा पण गणेश हा बॉलर हा थोडासा महाग ठरलाय, कारण पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली होती 17 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आली 11, अशा तऱ्हेने 2 षटकामध्ये धावसंख्या आली 28, गडी 1 बाद. पाणी पाणी व्हॉलंटियर्स व्हॉलंटियर सागर ड्रिंक टाइम झालेला आहे, सामन्याचा तिसरा दिवस आहे आजचा, आणि आपल्याला आज एक अजून एक सेमी फायनलचा सामना तो खेळवायचा आहे. आजचा संघ जो फायनलला जाईल, फायनलचा जाईल त्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्याला कालच्या फायनल विनर बरोबर खेळायचं आहे. चौदाच्या स्ट्राईक रेटने जोवेलीपाडा हा संघ मार्गस्थ करत आहे, 2 ओव्हरमध्ये धावसंख्या फक्त 28 झालेली आहे, थोडीशी जास्तच धावसंख्या, कारण स्ट्राईक रेट हा वाढतच आहे, आणि ॲव्हरेज जर बघितला तर ओव्हरला 14 रन. तिसरा षटक घेऊन येत आहे विलास वाघे. बघू आता पहिले दोन्ही बॉलर थोडेसे महागडे ठरले, कारण धावसंख्या झाली 28, आता विलास महागडे याला काहीतरी आपल्या संघासाठी करून दाखवायचं आहे, कारण धावसंख्या झाली 28, आणि जर ह्या तिसऱ्या षटकामध्ये आपली कामगिरीची जर त्याने जादू दाखवले तर पुन्हा एकदा कमबॅक करता येईल खरवाई या संघाला. राईट अम ओव्हर द विकेट, तिसरं षटक, पहिला बॉल, फुल टॉस बॉल मार टाकण्याचा प्रयत्न, पण बॅट खाली बॉल होता त्याच्यामुळे तो जमला नाही बॅट्समॅनला, पण धावसंख्येत 1 वाढ होईल, धावसंख्या झाली 29. लेग बाईज, लेग बाईज, पंचांचा निर्णय लेग बाईज आहे, पंचांशी कोणी वाद घालू नये, पंच नावाजलेले पंच आहेत ते, डिस्ट्रिक्ट लेवल स्टेट लेवलचे पंच आहेत ते, पंचांशी कोणी वाद घालू नये, अनुभवाच्या जोरावर ते तिथं पंचगिरी करतायत, त्याच्यामुळे कोणी वाद घालू नये. धावसंख्या झाली 30, 30 षटकात बॉल फक्त आतापर्यंत जे फेकले आहेत ते फक्त 2 गेलेले आहेत. पंचांचा निर्णय, निर्धाव चेंडू, मला वाटतं पहिल्या षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये आम्हाला चौकार आणि षटकाराची आतिषबाजी बघायला मिळाली, तर 3 बॉल झाले तिसऱ्या षटकातले, इथे चौकार आणि षटकाराची आतिषबाजी मिळाली बघायला मिळाली नाही, याचा अर्थ विलास यांनी चांगलंच कमबॅक केलंय, आमच्या विनंतीला मान दिला जोवली संघाने, आणि त्या बॅट्समॅनने षटकाराच्या रूपाने 6 धावसंख्या आपल्या संघासाठी घेतलेल्या आहेत,
अशा तरह धाव संख्या झाली 36। सामना चार ओवर चा दोन्ही संघांना नोंद घ्यावी आम्ही वारंवार प्रत्येक संघाला आम्ही सूचना देत आहोत। षटकाराच्या रूपाने थोडस महागडा पडलं हे षटक, अजून दोन बॉल बाकी आहेत। धाव संख्या झाली 36। ठीक आहे, या ओव्हर मध्ये आतापर्यंत धाव संख्या फक्त 8 आलेली आहे। पुन्हा एकदा तोच बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न तरी सफल गेलेला मला वाटतंय। गच्छा क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनच्या दिशेने लाखाचे 12,000 केलेले त्या फिल्डरने धाव संख्या 4 ने वाढत आहे। धाव संख्या झाली 40। तीन बॉल पहिले व्यवस्थित टाकले होते ते चेंडू बॉलर विलासाने, पण आता शेवटच्या दोन बॉल बघून त्यांनी जोवेली संघासाठी खूप मोठा धावांचा डोंगर त्यांनी उभा करून दिलेला आहे। पुन्हा तोच बॉल यॉर्कर मारण्याचा प्रयत्न, तिन्ही बॉल त्याला बघा शेवटचे किती महाग पडले षटकार। चेंडू फरार झालेला आहे। धाव संख्या झाली 46। पहिला षटक महागडा, दुसरा षटक महागडा, तिसरा षटक पण महागडा ठरलेला आहे खरवई संघासाठी। खरवई वाडे पहिला षटक महागडा, दुसरा षटक महागडा, तिसरा षटक पण महागडा ठरलेला आहे। तुम्ही पहिले दोन तीन बॉल व्यवस्थित टाकता पण नंतर कुठे चेंडू भरकडतो आणि चौथा पाचवा सहावा हे जे बॉल आहेत हे षटकार आणि चौकाराच्या दिशेनेच का जातात याचा तुम्हाला विचार करावा लागेल। धाव संख्या झाली 46। तीन ओव्हर आणि शेवटचा षटक जोवेली आणि खरवई संघासाठी। प्रसाद शेवटचा षटक घेऊन येतात खरवई या संघासाठी। फक्त 50 होण्यासाठी 4 धावांची गरज जोवेली संघाला, पण 50 लवकरात लवकर आहे कारण अजून शेवटचे 6 बॉल बाकी चौथ्या षटकातले। मला वाटतं चेंडू हवे तरी जेल बाद गच्चा क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा लास्ट बॉल पण सोडला होता चौकाराच्या दिशेने, गुड रनिंग बिटवीन देतात आपल्याला पाहायला मिळतंय। धाव संख्या 2 ने वाढेल। धाव संख्या झाली 48। शेवटचे 5 बॉल खरवई संघ जरा काहीतरी करा आपल्या संघासाठी कारण खूप मोठ्या चुका होत आहेत तुमच्याकडून। विकेट खूप मोठा झटका, ठीक आहे बरोबर आहे। शेवटचा षटक कारण असतं तेव्हा डुआडायची परिस्थिती असते कारण बॅट्समॅन आपल्याकडे 8 बॅट्समॅन अजून बाकी आहेत, यांचे फक्त 2 बॅट्समॅन आतापर्यंत आउट झालेले आहेत त्याच्यामुळे 8 अजून बॅट्समॅन बाकी आहेत। बरोबर आहे, शेवटचे 4 बॉल बाकी आहेत तर जिंकू किंवा मरू कारण धावांचा डोंगर ऑलरेडी उभा केलेला आहे जोवेलिया संघाच्या बॅट्समॅनने, कारण त्यांचे धुरंधर बॅट्समॅन अजून बाकी आहेत। बॅट्समॅनला विनंती करतो जरा लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या। दोन बॉल झालेले आहेत शेवटच्या षटकातल्या, अजून 4 बॉल बाकी आहेत। धाव संख्या झाली 48। बॅट्समॅन सज्ज, बॉलर सज्ज, पंचांनी मला वाटतं आउट होईल। बरोबर आहे, बेल्स पडल्याला पंचांनी आउट दिलेला आहे। बॉलरनी पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे, 2 विकेट 2 बॉल मध्ये गेलेल्या आहेत। शेवटचा षटक, 3 षटकामध्ये धाव संख्या आली होती 46, आता फक्त धाव संख्या झाली 48। 3 बॉल झालेले आहेत आणि 2 विकेट गेलेल्या या ओव्हर मध्ये, फक्त धाव संख्या 2 आलेली आहे। विकेट गेले, शेवटच्या षटकामध्ये बॅट्समन प्रसाद यांनी धाव संख्या फक्त 2 दिलेल्या आहेत, विकेट गेल्या 2। फुलटा होतो चेंडू, पंचांचा निर्णय नो डाऊट कडक पंचा।
निर्धावत चेंडू गेलेला आहे. मला वाटतं धावसंख्येत फक्त दोनच वाढवत आहे या ओव्हर मध्ये. चांगला षटकाराच्या दिशेने बघू चेंडू आवे. चेंडू फरार नाही होणार. कॅच घेतलेली आहे सुजय यांनी, सूर्या यांनी. तीन विकेट गेलेले आहेत या ओव्हर मध्ये. चांगलाच कमबॅक प्रसादने केलेले खरवे या संघासाठी. असा बॉलर तुम्ही नंतर उतरवला हिरा खरवे संघाचा तुम्ही आधीच का नाही दाखवली आपली चमक. एवढा धावा संख्येचा डोंगर जोवली संघाने उभा नसता गेला. या बॉलरला जर तुम्ही आधीच आणला असता, कारण आतापर्यंत धाव संख्या फक्त दोनच दिलेली आहे प्रसाद यांनी. आणि शेवटचा चेंडू. तीन विकेट घेतलेले आहेत. लेग साइडच्या दिशेने धाव संख्येत दोन निवाड होऊ शकते, कारण गुड रनिंग भेटू देत तिसरा घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. अशा तऱ्हेने इनिंग समाप्त झालेली आहे. धावसंख्या झाली, धावसंख्या फक्त 50 झालेली या ओव्हर मध्ये. फक्त चारच धावा आलेल्या आहेत गणेशच्या रूपाने. अशा तऱ्हेने खरवे संघाला जिंकण्यासाठी चार धावा, चार षटकामध्ये 51 धावांची गरज. जोवलीपाडा संघासाठी खूप मोठं आव्हान नाही आहे, आणि खरवे संघासाठी सुद्धा खूप मोठं आव्हान नाही आहे. धावांचा डोंगर उपास केलेला 50. माझे मित्र समालोचक राहुल भोईर, माझे मित्र राहुल भोईर आता समालोचक करतील. धन्यवाद. थँक्यू सो मच. तपन आलेल्या मान्यवरांचं शुभ सन्मान देखील करूया आपल्या व्यासपीठावरती. आता नुकताच नक्कीच शुभ आगमन झालं आहे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे. नक्कीच आपण बघतो त्यांना सचिव आहे सन्माननीय संतोषजी म्हात्रे. आमच्या नक्कीच बरेवलीचे आमच्यासोबत जॉईंट आहे, त्यांचा आपण मध्ये शुभ सन्मान करूया. हा सन्मान आपल्या व्यासपीठ केला जाईल. जगदीशजी घोरपडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा. तर आलेल्या मान्यवरांचं आपण मान सन्मान शुभ सन्मान करत आहोत. आपली संस्कृती, आपली परंपरा जपली जाते. अतिथी देव भव आलेल्या मान्यवरांचं देवाप्रमाणे सन्मान करणं तीच आपली नक्कीच संस्कृती परंपरा इथे जपली जाते. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आपण बघतो सचिव आहेत, खूप मोठी जिम्मेदारी त्यांच्यावरती या बदलापूर शहराची, या बदलापूर विभागाची. नक्कीच एक समिती आपण बघतोय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, त्याच्या नक्कीच आपण बघतोय दर्जेदार असे कार्यकर्ते आहेत. त्याच्यानंतर आमच्यासोबत जॉईंट आहेत प्रशांत म्हात्रे, हे देखील आमच्यासोबत जॉईंट झाले आहेत. त्यांचं देखील आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. आमच्या नक्कीच आयोजकांच्या शुभ असते हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. तर आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत आहे. एक दर्जेदार अशी स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला भेटते. जे आज आपल्यामध्ये नाहीयेत त्यांची आठवण म्हणून या स्पर्धेचा नक्कीच आपण बघतोय दर्जेदार देखणं असं आयोजन रजेंद्र घोरपडे प्रतिष्ठान यावेळेसचा त्यांचा सहकार्य आम्हाला खूप चांगला प्रकारचा लाभला आहे. त्याच्यानंतर हेंद्रेपाडा क्रिकेट संघ सर्व आमचे खेळाडू असतील, गावकरी असतील, ग्रामस्थ मित्रमंडळ असेल, या सर्वांच्या सहकार्याने एक भव्य दिव्य अशी आपल्याला टुर्नामेंट मध्ये पाहायला भेटते या बदलापूर शहरामध्ये. टॉस आपण करतोय वरंगळ संघाचे संघनायक आणि खरवे टीमचे संघनायक. दोन्ही टीमचे नक्की संघनायकांना कॅप्टनला विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करायचे आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. स्पर्धेचा तिसरा दिवस आणि आज आम्हाला मात्र एक उपांत्य फेरी देखील इथं आज कव्हर करायची आहे. मात्र काल इंद्रपरा टीमने चांगला प्रकारचा खेळ दाखवला. उपांत्य फेरीमध्ये नक्कीच क्वालिफाय झाले आहेत सुपर फोर मध्ये. मात्र आजच्या दिवसामध्ये बघूया कोणता नक्कीच संघ इथं चमकदार खेळ दाखवतोय आणि सुपर फोर मध्ये क्वालिफाय होतोय म्हणजे उपांत्य फेरीमध्ये नक्कीच आपल्याला तो संघ पाहायला मिळेल आजच्या दिवसामधून. सुपर बघतो आपण आठ संघ आज सुपर डुपरीत नक्कीच आपण आठ संघ आज बघितले. ते आठ संघांमधून आपल्याला एक संघ शेवटच्या अंतिम फेरीमध्ये नक्कीच येणार आहे, अर्थातच सुपर फोर मध्ये उपांत्य फेरीमध्ये. आणि उपांत्य फेरीची मॅच आता मात्र इव्हिनिंगला दोन टीम मध्ये मात्र आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. एकूण या मॅच मध्ये 51 धावा बनवायचे आहेत. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना चांगला प्रकारचा आपल्याला मात्र खेळ पाहायला भेटला. जोवलीपाडा टीमच्या माध्यमातून चांगला प्रकारचा आपल्याला खेळ पाहायला भेटला. पहिल्या इनिंग मध्ये क्लास बॅटिंग, बघूया सेकंड इनिंग मध्ये कशा प्रकारचा खेळ दाखवतात. राहुंडा विकेटने पहिलाच बॉल चांगला प्रकारचा मात्र इथं नसणार आहे. अंपायरचा इशारा आमच्याकडे येतोय. सुवेर चेंडू खेळाबाद आमचे महेश देखील येत आहेत साधी समालोचक. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत आहे.
त्या दरम्यान पहिला चेंडू आपल्याला स्क्वेअर पाहायला भेटला राऊंडा विकेटने चेंडू मात्र यावेळेस आपण बघितलं गेलं तर व्हाईट यॉर्कर पाहायला भेटला आपल्याला चेंडूला फक्त आणि फक्त या दरम्यान सन्मान देत आहेत एक धाव त्या चेंडूवरती नक्कीच वसूल केली जाते एक चांगला प्रकारचा खेळ नक्कीच आपल्याला दोन टीम मध्ये पाहायला भेटतो सर्वाधिक धावा आपण बघतोय दरम्यान या टीमने मध्ये समोरचा जो संघ बॅटिंग करतोय खरवाई वाडी या टीमने तब्बल 69 धावा बनवल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये म्हणजे या धावा इतना चेस करणं एवढं इझी जाणार नाहीये आता मात्र संघ वेगळा आहे आता मात्र टीम वेगळी आहे आता गोलंदाज वेगळे आहेत आणि आताची वे मात्र वेगळी आहे त्या धावा सकाळी झाल्या होत्या आता मात्र दुपार आहे इतना धावा बनवण्यासाठी नक्की संघर्ष करावा लागेल खरवाई वाडी या टीमला या मॅच मध्ये राऊंड विकेट नाही पहिले षटक आहे प्रमोदच्या माध्यमातून स्वागत आहे महेश आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून आमचे कॉमेंटेटर थोडस मात्र उशीर होतोय काही कारण असतं नक्की सकाळी आपल्यासोबत ते मात्र जॉईंड नव्हते मात्र आता ते देखील आमच्यासोबत जॉईंड आहेत त्यांचं देखील तुम्हाला धावतं समालोचन स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळेल तर धावा धावा पलका आपल्याला एकूण पाहायला भेटतील दोन धावा बनवायचे आहेत 51 या मॅच मध्ये एक चेंडू स्वेअर एक धाव धावून घेतली दोन तर संतोषजी मात्र यांच्या शुभास्ते आपण टॉस करतो पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जातोय गौरव खरवे विरुद्ध आपल्याला नक्कीच मॅच इथं पाहायला भेटणार या दरम्यान एरंदर या दोन टीम मध्ये या पुढचा सामना आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल फटका आता मात्र इथे चांगला येतो धावा देखील चांगलाच मिळतील चांगल्या प्रकारची बॅटिंग घेतला आता मात्र करावी लागेल या मॅच मध्ये पहिला चौकार गुड शॉट तो खरवे देवने प्रथम डॉट जिंकलाय चॉईस टू बॉल फर्स्ट क्षेत्ररक्षण करते पहिल्या इनिंग मध्ये आमचे पप्पू दोघे देखील येत आहेत स्वागत आपले देखील स्पर्धेच्या माध्यमातून रवंडा विकेट नाही चेंडू मात्र डीप मध्ये येतोय वेगाने खेळाडू मात्र तिथं जात आहे थोडस खराब क्षेत्र पाहायला भेटलं पंबल तिथं असताना खेळाडू थोडस मात्र चुका दाखवत असताना पहिल्या इनिंग मध्ये धावा त्या चांगल्या बनवल्या आहेत नक्कीच नशिबाची साथ लाभली आहे या टूर्नामेंट मध्ये जोलीपदा टीमला कारण का बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे आणि ज्या संघाची नोंद आहे ज्या खेळाडूंची नोंद आहे या असोसिएशनच्या माध्यमातून तेच खेळाडू मात्र या स्पर्धेमध्ये खेळतील अनेक दर्जेदार असं डिसिजन तेजेजी मेंगल त्याच्यानंतर आमच्यासोबत जॉईन होतील मेघनाजी लोंगले यांचं शुभ आगमन झालंय फटक्यामध्ये उडवण्याचा प्रयत्न होता हवेत आहे खेळाडू तिथे मात्र जज खेळत आहेत जजमेंट चांगला आपल्याला पाहायला भेटतोय जेल तिथे मात्र पकडलं जातं विकेटचं पतन इतकं चांगला प्रकारचा खेळ दाखवत असताना जोवलीपाडा क्रिकेट संघ या मॅच मध्ये खेळाडू बाद थोडासा आपण वेळ कमी घ्या आमचे अंपायर देखील बघा मात्र स्वतः खूप सारी मेहनत घेत आहेत त्यांचा शेड्यूल मात्र खूप सारा बिझी आहे डे नाईट शेड्यूल आहे आपण जे मॅचच्या दिशेने खेळाडू मात्र इथं बाद झाला आहे पहिला विकेटचे बदन बादल मात्र बाद झाले आहेत मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅट्समॅन जात आहेत जगदीश आणि सुरेश आहेत मैदानाच्या आतमध्ये तो गोलंदाज लखनचा वापर केला जाईल पहिल्या ओव्हर मध्ये चांगला प्रकारचा आपल्याला खेळ पाहायला भेटला 8 धावा पहिल्या ओव्हर मध्ये डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता
मत चिंडो आणि बारसा आपण बघतो इथं कोणत्या प्रकारचा संपर्क येत नाहीये चांगल्या प्रकारचे मात्र इथं या दरम्यान आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटते जोवलीपडा टीमच्या माध्यमातून दुसरा फेरीतील पहिली मॅच आहे खूप महत्वाची मॅच असणार आहे दोन्ही टीमसाठी कारण का जो संघ जिंकेल तो संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय होणार आहे त्याच्यासाठी सुरू असलेला हा संघर्ष या दोन टीम मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय ओव्हर द विकेट ने लखनचा मात्र हा चेंडू नक्कीच यावेळेस आता मात्र फटका आपल्याला आभ्राच्या माध्यमातून पाहायला भेटतोय चेंडू सरळ डीप एष्टकामधला बीट करून जाईल सीमा पार चांगला फटका कारण का याच्या अगोदर नक्कीच बीट झाले बॅट्समन आता सेकंड बॉल वरती आक्रमण करत असताना चौकार चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मध्ये चार ने जातीय पुढं एकूण 12 धावा धावपलकावरती येतात 51 चं टार्गेट आहे या मॅच मध्ये ओव्हर द विकेट बाकफुटला जाऊन स्पार्क कट खेळतात खेळाडू देखील मात्र चेंडूवरती खूप वेगाने येतील आउट फील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इथं होत असताना चेंडूवरती खूप वेगाने मात्र येतात एका ऍक्शनने चेंडूला उचलतात फेकतायत तोपर्यंत फक्त इथं एकच धाव मिळतीय आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आता मात्र एक ने जाते पुढे धावा धापलकामध्ये आपल्याला पाहायला भेटेल 13 धावा दुपारचा नक्कीच आपण बघतो यावेळेस सेशन सुरू आहे आणि दुपारच्या सेशनमध्ये आपल्याला नक्कीच एक खूप चांगल्या प्रकारची मॅच पाहायला भेटते दुसऱ्या फेरीतील हा पहिला दर्जेदार सामना ओव्हर द विकेटने स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न बॅट्समॅन नक्कीच पूर्णपणे बीट होत आहेत फटका मात्र या दरम्यान बरोबर नव्हता तुमच्याकडे नक्की स्विच हिट खेळण्यासाठी तुमच्याकडे असलेला तंत्र खूप महत्त्वाचा आहे तुमच्याकडे असलेला नक्कीच तुमचा मात्र क्लास खूप महत्त्वाचा असतो चेंडूवरती तुमची नजर असणं खूप गरजेचं आहे आणि याच्यासाठी मात्र सराव असणं खूप गरजेचं असतं अजय दुरे देखील हा फटका मात्र खूप खेळतात मात्र सराव असणं खूप गरजेचं असतं नक्कीच तुम्हाला मात्र रिव्हर्स खेळण्यासाठी स्विचर खेळण्यासाठी समोरच्या दिशेने खेळतात बॅक टू द बॉलर तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र इथनं चांगला प्रकारचा खेळ दाखवला जातोय कारण का मी तर म्हणलं एक वाईल्ड कार्ड एंट्रीज भेटली आहे कारण का स्पर्धेतनं बाहेर होता मी तर म्हणलं यावेळेस जोवलीपडा क्रिकेट संघ मात्र काही कारण असं बघतो आपण जी समोरची टीम होती ती मात्र टीम या स्पर्धेतनं बाहेर होती मात्र आता इथनं यावेळेस संधी मिळतीय संधीचं सोनं नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन का पहिल्या इनिंग मध्ये 50 धावा बनवले आहेत 51 टार्गेट आहे मात्र चांगला प्रकारचे पाहायला भेटेल अंपायरचा इशारा आमच्याकडे येतोय दोन ओव्हर कम्प्लीट आणि दोन ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या धावपळक होती 14 धावा समीकरणात मात्र शिल्लक असेल अजूनही या मॅच मध्ये जिंकण्यासाठी येणाऱ्या 12 बॉल मध्ये आता मध्ये इथं जिंकण्यासाठी बघतो आपण अजूनही या वेळेस धावा मात्र बनवावा लागणार आहे तर आमची गुणसंख्या आम्हाला माहिती देतीलच मात्र डीन्स ब्रेकर देखील जातात मैदानाच्या आतमध्ये आता मात्र इथनं समीकरण जर आपण बघितलं तर 51 बनवायचे असताना पहिल्या ओव्हरमध्ये चांगला प्रकारचा आपल्याला खेळ पाहायला भेटला कारण का 8 धावा कसे केल्या त्याच्यानंतर मात्र लखनने षटक फेकलं लखनने फक्त 6 धावा कसे केल्या आता मात्र येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये इथं 37 धावा बनवायच्या आहेत तर की तेजेश आमच्या दरम्यान बघतोय आपण मंगल यांच्या माध्यमातून विकेटच्या ट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक अंपायरचा इशारा आहे ना बाकी सुवेर चेंडू अवंत दाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र एक ने जाते पुढे धाबा धापलकावरती आता आपल्याला मात्र पाहायला भेटतील 15 धाबा धावपलकावरती येतात षटक क्रमांक येत नाही यावेळेस बघतो आपण मार्गस्थ असताना या दरम्यान 30 षटक आहे गोलंदाज नावामध्येच विजय पूल करण्याचा प्रयत्न होता अकुट्टापाचा बॉल मात्र अपेक्षा एवढा मात्र चेंडू उचलली घेत नाहीये तोपर्यंत एकदा मिळतीय आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाते एक ने पुढे स्कोर मोजून 16 16 धावा धापलकावरती 35 अजूनही बनवायचे आहे त्या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी संघर्ष खूप करावा लागेल मोठं 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे
ओवर द विकेट ने विजय समात इतना चुकी चेंडू अजुन एक पाला बेडल लाइन मत खराब है सुवेर चेंडू आवंत दावे मदतीन संघा धाव संख्या मत अजु जती है दरमियान एक ने पुढ़ पलका वरती एकूण धावा अपने पहा भेटा स्कोर मोजन 17 धावा दा पलका वरती ओवर द विकेट ने फुल टॉस पाठ द बॉल खेलता है मिड अपना संघ सीतोषण पहा भेट अपने एक सी की सिंगल मीती है सिंगल डबल ने संघाची धावसंख्या आता मात्र बघतो आपण पुढे नेण्याचा प्रयत्न आहे सिंगल डबल वरती जास्त जास्त मात्र लक्ष केंद्रित केलं आहे मात्र इथं सिंगल डबल ने काम जमणार नाही सिंगल डबल ने मात्र मॅच जिंकता येणार नाहीये या मैदानाच्या आतमध्ये 34 धावा अजूनही बनवायचे आहेत 10 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे ओव्हर द विकेट स्विंग आणि मिस चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये शपथ झाले अनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता फुटवर्कचा वापर अजिबात आपल्याला पाहायला भेटला नाहीये अनसाईडला आडव्या बॅटने अंदाधुंद फटका नक्कीच खेळले बॅट्समन मत तोपर्यंत चांगली गोलंदाजी देखील विजयच्या माध्यमातून पाहायला भेटतीये या मॅच मध्ये ओव्हर द विकेट ने बॅकफुटला जाऊन आता मात्र इथं चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतो ऑफ ड्राईचा तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय डीप स्ट्रकावरच्या दिशेने दरम्यान दोन धावा इथं मिळतील आणि दोन धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या मध्ये दोन जाते पुढे 2-0 20 धावा दहा पलकावरती अजून या मॅच मध्ये 31 बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी विजयासाठी संघर्ष करावा लागेल चेंडू मात्र कोलबा टप्पाचा होता विकेट टू विकेट येणार बघतो गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे लेंथ खूप चांगली पाहायला भेटतीय तोपर्यंत यावेळेस एकच धाव इथं मिळेल सिंगल ने नक्की संघाची धावसंख्या अजून एक ने जाते पुढे स्कोर मोजून 21 30 धावा अजूनही मात्र या मॅच मध्ये बनवायच्या आहेत 21 बनवल्या होत्या जोलीपडा टीम ने नक्कीच पहिल्याच इनिंग मध्ये पहिल्या सेशन मध्ये आणि आता मात्र सेकंड इनिंग मध्ये बघतो आपण सेशन क्रमांक 2 मध्ये इथं मात्र यावेळेस संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये ओव्हर द विकेट पुढचा बॉल विजयच्या माध्यमातून मात्र कोलबट्टा पाचा फेकला जातोय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटतीये कोणत्या प्रकारचा मात्र इथं संधी देत नाहीयेत बॅट्समनला यावेळेस विकेट टू विकेट चेंडू फेकले जात आहेत अंपायरचा इशारा देखील आमच्याकडे येतोय षटक क्रमांक कंप्लीट झाले 3 आणि आता मात्र समीकरण शिल्लक आपण बघतो येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी इथं 29 धावेची गरज आहे या मॅच मध्ये हॅलो तर आपण मॅच स्टार्ट करू थोडंसं वेळ कमी घ्या पुढच्या दोन्ही टीम आपण सज्ज राहायचं आहे एरंजर विरुद्ध आपल्याला मात्र मॅच पाहायला भेटणार आहे करवी या दोन टीम मध्ये पहिला चेंडू पंच यावेळेस लाईन बघतायत लाईन चुकीची आहे स्वेर चेंडू 6 चेंडू 28 धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये योगी शाहिद गोलंदाज शेवटच्या अंतिम षटकामध्ये 6 बॉल मध्ये 28 रोखायचे आहेत बॅक टू द बॉलर समोर दिशेने खेळतात फटका खूप चांगला प्रकारचा आपल्याला पाहायला भेटला तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण इथे होत असताना 100% कमिटमेंट दिली जाते आणि डावचीच्या माध्यमातून आता मात्र खेळाडू बाद ऑटो रिक्षा चला आपण पुढे दरम्यान फटका या दरम्यान हवेत आहे जेल ड्रॉप झाला आहे तोपर्यंत या दरम्यान आता मात्र इथं धावा चांगला मिळतील जेल तिथं मात्र होता जेल ड्रॉप झाला आहे तोपर्यंत इथं मात्र यावेळेस धावा 3 मिळतात आणि 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 ने जाते पुढे 28 धावा धापलकावरती येतात षटक यावेळेस बघतो आपण या दरम्यान मार्गस्थ असताना शेवटचं अंतिम दरम्यान फिटकेपणे दहावेत खेळतायत खेळाडू मात्र दूरवरून येतील तोपर्यंत चेंडू मात्र खेळाडूला बीट करून जातोय सीमापार 4 धावा
तीन चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. थोडीशी आपण माझर बघितली, त्या दरम्यान जुवलीपाडा टीमच्या बाजूने जास्तीत जास्त आपल्याला पाहायला भेटते, कारण का इथं चेसिंग कंपल्सरी आहे. तीन षटकार जरी आले तर देखील मॅच मात्र जिंकता येणार नाहीये. आणि आता मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला भेटते. सिक्का मोर्च केला नक्की आता मात्र या दरम्यान मोर्च केला आहे. या मॅच वरती पकड मजबूत केली आहे जुवलीपाडा टीमने. आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता असेल. शेवटचा बोल आपण थांबायचं आहे करत नाहीये मित्रा, थांब यस पाठवायचं आहे बॅट्समन. चला अंपायर सांगतायत तर पाठवावंच लागेल. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन, कारण का बॅट्समन लगवी फॉर आउट आहेत म्हणजे जावंच लागेल. मित्र आपल्याला इकडे यावं लागेल, सॉरी. अदरमान खेळाडू मात्र तर मॅच मध्ये फिनिश झाला आहे. जुवलीपाडा टीमने मॅच जिंकली आहे. आपण मनाने मॅचची इथं घोषणा करूया. प्रमोद ठरला मॅन ऑफ द मॅच, 17 धावांचं योगदान आणि एक विकेट देखील प्रमोदने. दरम्यान षटक फेकत असताना कॅरी गेलं होतं, तो प्रमोद ठरलाय मॅन ऑफ द मॅच. प्रसाद जी जो की आपको आना है, जल्द से जल्द